मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आतापर्यंत आपण शिवलीला अमृत कथासार यातले 1 ते 14 अध्याय वाचून चुकलेलो आहोत आणि ते तुम्ही ऐकले असतील ही मला आशा आहे. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवे असणार तर लाल बटनवर सबस्क्राईब करून कमेंट्समध्ये जय श्री महाकाल लिहावे, बेल आयकन जरूर दाबावे, कारण जो पण मी व्हिडिओ अपलोड करेल पहिले नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल. तरी पण आपण आता कुठकुठले अध्याय ऐकले आहेत त्याची मी तुम्हाला माहिती देत आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी पहिल्यापासून प्रत्येक अध्यायांची माहिती देत होती. आजचा आपला शेवटचा अध्याय आहे, तरी पण आपण परत माहिती घेऊया. पहिला अध्याय होता दर्शराजाची कथा, दुसरा अध्याय होता व्याधरणाची कथा, तिसरा अध्याय कल्मषपात राक्षसाची कथा, चौथा अध्याय विमर्शन राजाची कथा, पाचवा अध्याय सत्यरथ राजाची कथा, सहावा अध्याय होता चित्रवर्म राजाची कथा, सातवा अध्याय होता भद्रायूची कथा, आठवा होता भद्रायूच्या लग्नाची कथा, नववा होता वामदेवाची कथा, दहावा होता शारदेची कथा आणि 11वा अध्याय भद्रसेन राजाची कथा. हा अध्याय खरोखरच खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. तर श्रावण महिन्यात रोज रुद्र केल्याचे पुण्य तुम्ही मिळवून घ्यायचे व अभिषेक करून शिवलिंगावर बेल पुष्प वाहून रोज संध्याकाळी 4 ते 6 दरम्यानमध्ये तो अध्याय तुम्ही ऐकण्याचे जरूर करावे ही माझी विनंती आहे. व जवळ एक पाण्याची बाटली 2 अगरबत्त्या लावून त्यात रक्षा घालायची, ती रक्षा आपल्या कपाळी, सर्वांना पण लावली तरी पण चालेल. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये 11वा अध्यायाची थोडी तरी टिप्स देत आहे. 11वा अध्याय आहे भद्रसेन राजाची कथा. त्याच्याने मृत्यूगंड टळतो, आपल्यावर आलेले सर्व संकटाचा नाश होतो आणि आता तिसरी लहर आलेली आहे तो कोविड-19 महामारी वैश्विक बीमारीला सुद्धा तो अध्याय रोज घरोघरात ऐकायचा ही माझी विनंती आहे. 12वा अध्याय आहे विदुर ब्राह्मणाची कथा, 13वा अध्याय होता शिवपार्वतीचा विवाह आणि कार्तिक स्वामीचा जन्म. शिवपार्वतीचा विवाह हा अध्यायसुद्धा हरतालिका जरूर बायकांनी ऐकावा. आणि काल मी जो अपलोड केला व्हिडिओ तो होता 14वा पार्वतीच्या भिलीन रूपाची कथा. हा अध्याय पण खूप सुंदर आणि मनमोहक होता. यात अगोदर शंकर पार्वती दोघांनी पण खेळ खेळलेले हे चौपट रूपामध्ये आणि त्यामध्ये गणपतीची आणि कार्तिक स्वामीची पण थोडीशी माहिती दिलेली आहे. नंतर भिलीन रूपाची कथा पण सांगितलेली आहे आणि त्याच्यातच थर्ड पार्ट चिलया बाळाची कथा पण सांगितलेली आहे. श्रीयाळ राजा होता, त्याची सत्व परीक्षा घेण्यासाठी शंकरजींनी रूप बदलले आणि त्याची सत्व परीक्षा घ्यायची ठरवले. तर त्यात सांगितले की तुझ्या मुलाचे 5 वर्षाच्या चिलया बाळाचे मला नरमास खायचे आहे. हा अध्याय खूप चांगला आहे, रोमटे अंगाला उभे राहून जातात, म्हणून हा अध्याय पण ऐकण्याची कृपा करावी. आता आपण 15व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. 15वा अध्याय आहे शंकराचार्याची कथा. हे शंकरा, सर्व विश्वसूत्र नेहमी तुझ्या हातातच आहे आणि तुला हवे तसे आपल्या हातांनी ते तू हलवतो आहेस. तुझ्या इच्छेशिवाय या जगात काहीच घडू शकणार नाही. अगदी एखाद्या झाडाची पानसुद्धा हलणार नाही. जे तुला नम्रपणे मनापासून शरण येतात त्यांना तू संसारसागरातून सुखरूपेपणे बाहेर काढून स्वापदाशी घेऊन जातोस. तुझा महिमा फार अगत आहे. आतापर्यंत व्यासांनी स्कंदपुराणात ब्रह्मोत्तर खंडात जे सांगितले आहे ते 14 अध्यायात संपूर्णपणाने वर्णन केलेले आहे. पण तरीही माझ्या मनाची तृप्ती अजून झाली नाही, म्हणून आणखी एक कथा तुम्हाला सांगत आहे. आपल्याला जर शंकर प्रसन्न झाले तर त्रिभुवनही आपल्या हातात येईल. शंकरासारखा वरदाता संपूर्ण त्रिभुवनामध्ये दुसरा कुणीच नाही. ए शंकरा, तुझे उदारपण पाहून ब्रह्मा विष्णूही लाजतात. अत्यंत भोळेपणाने उदारपणाने रावणाला प्रत्यक्ष स्वतःची पत्नी पार्वती आणि आत्मलिंग तू देऊन टाकलेस. भयानक असे राक्षस त्रिपूर, तारक आणि भस्मासूर यांनाही प्रसन्न होऊन तू वर दिलेस. तू भोळा शंकर आहेस. कपट मनात ठेवूनही तुझी भक्ती कोणी केली तरी पण तू त्याला लोकांना वरदान देऊन संतुष्ट करतो. असे तुझे अत्यंत कृपाळू कनवाळू मन आहे. तू भक्तांचा उद्धार करतोस. न कळत जरी कुणी तुझे स्मरण केले तरी तू त्याचे रक्षण करतोस. आता आणखी एक कथा सांगत आहे ती ऐका. या कलयुगात लोक फार नास्तिक बनले होते. श्रुती स्मृती पुराणे यांना कोणीच विचारत नव्हते. कुणीसुद्धा आपापली नेमून दिलेली कामे मनापासून करत नव्हते. जैन मताचा सर्व भूमीवर प्रभाव पडला होता. 4 वर्ण जैन मताला भुलले होते.
म्हणून भगवान शंकरांनी जैन मताच्या प्रभावाचा खंडन करण्यासाठी शंकर या नावाने या पृथ्वीवर अवतार घेतला. आणि खरे म्हणजे तेच शंकराचे अद्भुत चरित्र असे पृथ्वीवर सर्व लोकांना सांगावे, पटवून द्यावे, दाखवून द्यावे अशी भवानीपतीने माझ्या मनात तीव्र अशी प्रेरणा उत्पन्न केली. म्हणून मी सद्गुरूचे चरित्र सांगत आहे, ते लक्षपूर्वक ऐका. कल्पारंभी परब्रह्माच्या आज्ञेने ब्रह्मदेवाने ही सध्याची असलेली सृष्टी निर्माण केली. या सृष्टीच्या कल्याणासाठी आणि मार्गदर्शनासाठी मग त्यानेच ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे चार वेदसुद्धा निर्माण केले. वेदांचा असलेला अर्थ सर्वांना चटकन लक्षात येणार नाही हे भगवंतांनी त्याच्या मनातून जाणले आणि महान बुद्धिवान विद्वान आणि तपस्वी सदाचरणी अशा ऋषींच्याकडून शास्त्रे निर्माण केली. स्मृती आणि पुराणे यांच्यामुळे लोकांना वेदांचा खराखुरा अर्थ हळूहळू समजू लागले. पुढे या पृथ्वीवर कलियुग आले. पृथ्वीवर सारे मानव अत्यंत अल्पायुष्य, मंदबुद्धी, विचारहीन, तपस्याहीन, आळशी असे बनले. वेदांचा अभ्यास कोणी करेनासा झाला. त्यामुळे सगळीकडे फार अज्ञानच अज्ञान पसरले. सर्वांनी सन्मार्ग पार सोडून दिला. कलियुगात असे होईल असे नारायणाला अगदी पहिल्यापासूनच वाटले होते. मग या कलियुगातील जनतेचा उद्धार करता नारायणांनी महर्षी व्यासांचा अवतार धारण केला आणि असलेल्या चारी वेदांचे भाग वेगवेगळे केले. त्यातले सार काढून महाभारत हा ग्रंथ लिहिला. त्याचप्रमाणे विष्णुपुराण, शिवपुराण, नाद ब्रह्मपुराण, मार्कंडपुराण, भागवतपुराण, ब्रह्मांडपुराण, ब्रह्मपुराण, अग्निपुराण, भविष्यपुराण, वराहपुराण, कुर्मेपुराण, मत्स्यपुराण, लिंगपुराण, ब्रह्मवैवर्तपुराण, स्कंदपुराण, वामनपुराण, गरुडपुराण आणि ब्रह्मांडपुराण अशी 18 पुराणे लोकांच्या उद्धारासाठी लिहिली. मग विद्वान लोक एकेका भागाचा नीट बारकाईने अभ्यास करू लागले. इतिहास पुराणे वाचून त्यांना पुन्हा एकदा पहिला सन्मार्ग सापडला. पण पुन्हा कलीच्या प्रभावामुळे या सृष्टीवर संकट आले. वेश, शास्त्रे, पुराणे यांची निंदा करून नंतर त्यांचा त्याग करून नास्तिक असे बौद्धमत सर्व लोक इतरांना सांगू लागले. त्याप्रमाणे सगळे वागू लागले. चारी वर्णांच्या लोकांनी आंधळेपणाने अत्यंत अधर्माने वागायला सुरुवात केली. सर्व पृथ्वीवर बौद्ध धर्म पसरला. लोक जैन शास्त्रे घरात आणून त्यांची पूजा करू लागले. वेश, शास्त्रे, पुराणे यांचे महत्त्व कमी होऊ लागले. नवे जवळजवळ नाहीसेच झाले होते. श्रुती, स्मृती, पुराणोक्त पंथ पार पार लोप पावले. आता आम्ही तुम्हाला विचारल, पृथ्वीच्या इतक्या चांगल्या अशा या सृष्टीत इतका अधर्म माजायला कारण काय घडले असावे? त्याचे कारण मी तुम्हाला सांगते, ती ऐका. मंडन मिश्र नावाचा एक अत्यंत विद्वान जैन साधू होता. तो खूप विद्वान तर होता पण उत्तम वक्ता पण होता. त्याच्या सर्व शास्त्राचा अभ्यास दांडगा होता. त्याने अनेक अनुष्ठाने करून सरस्वती आणि कृषाण यांना प्रसन्न करून घेतले होते. अग्नीमध्ये हवन करून या चकाला हवे असेल ती वस्तू तो अग्नीमधून काढून देत असे आणि त्याला संतुष्ट करीत असे. पूर्वी एकदा रावण पुत्र इंद्रजिताने हवन करून अग्नीतून अश्वासह रथ बाहेर काढला होता, तसा हा मंडन मिश्र हवन करून पितांबरासारखा अतिशय मौल्यवान वस्तू अग्नीतून बाहेर काढीत असे. त्याची विद्या तेजस्वी होती. सूर्यालासुद्धा तेथेच थांब असे म्हणायची ताकद त्याच्या विद्येत होते. त्यामुळे सर्व शास्त्री पंडितांनी या मंडन मिश्र अध्यायाचा खूप धाक वाटत होता. त्याच्याबरोबर वादविवाद करायला ते कुणीही पूर पडत नसत. स्वतः नवीन नवीन शास्त्रे रचून मंडन मिश्र सभेत सर्वांना अगदी निरंतर करीत असे. मोठमोठे पंडित त्यांच्याबरोबर चर्चा वादविवाद शास्त्रात करून थकले. सर्व पृथ्वीवर आता अयाचा अंमल सुरू झाला. वेदांनी दाखवलेला फार प्राचीन काळापासूनचा मार्ग अधर्माचा आहे आणि आपला मार्ग अतिशय उत्तम आहे असे लोकांना सांगून त्याने आपल्या शास्त्राचे महत्त्व खूप वाढवले. चारी वर्ण आणि 18 जाती यांचा शब्द मान दरारा मानू लागला. अगदी प्रत्येक ग्रामदेवतासुद्धा त्यांना आपली हाती घेतली. पूर्वीचे सर्व शस्त्र पार मागे पडली. अयोध्याच्या विदितेने सर्व अतिशय चकित झाले होते. आमच्या पुरातन धर्मापेक्षा जैन धर्म हा खरोखरच चांगला आहे असे त्यांच्या मनात आल्याने लोक खूप खिन्न बनले होते. पुढे चारी वर्ण आणि 18 जातींनी आपला मूळचा खरा धर्म सोडून सर्वजण जैन धर्माने सांगितल्याप्रमाणे वागू लागले. या मंडन मिश्राला देवी सरस्वती अत्यंत प्रसन्न होती.
त्यामुळे त्याच्या जिभेवरी सतत राहत असे आणि जे जे बोलले ते खरंच असेल खरी होत असे. सरस्वती आता तर त्याच्या अगदी अंकित झाली होती. रोज सकाळी अयामयाचा घट मांडून तेथे सरस्वतीची स्थापना करीत असे. तिला नैवेद्य मद्याचाच असे. तो स्वतःही तिने त्रिकाण पूजा करून देवीचा प्रसाद म्हणून निश्चित मद्य पित असे. त्याला स्वतःलाच काही आचार विचार असा राहिलेला नव्हता. तो कर्मभ्रष्ट झाला होता. सर्व लोकांचा तो गुरु बनला होता. कुणालाच तो पूर्वधर्माचे आचरण करून देत नव्हता. असा अनाचार सगळीकडे माजला होता आणि संपूर्ण पृथ्वी आता दुःखाचे उसासे सोडू लागली. सारखी आपल्या डोळ्यातून अश्रू गाळू लागले. पृथ्वीवरील देव ब्राह्मण संत हे सर्व अतिशय दुःखात आहे असे शंकरांना कैलास पर्वतावर कळले. आणि मग मात्र शंकर फार रागवले. पृथ्वीवरील सर्वांनी वेदाने सांगितलेल्या धर्माचा खरा धर्म सोडून जैन धर्माचे आचरण सुरू केले आहे. या अनर्थाला काय म्हणावे. आता मीच पृथ्वीवर पुन्हा जन्म घेतो, मानव जन्म घेतो आणि जैन धर्माचा नाश करतो. माझ्या पुढे तरी आता दुसरा उपायच नाही, शंकर रागाने म्हणाले. आणि अनाथाचा नाथ पतितांचा उद्धारक दीनांचा कृपाळू कनवाळू असलेल्या या पुराण पुरुष महादेवाने पृथ्वीवर पुन्हा जन्म घेण्याची तयारी केली. उत्तर प्रदेशात निर्मळ क्षेत्र येथील एका ब्राह्मणाच्या कुळात शंकरांनी पुन्हा एकदा मानव जन्मात अवतरले. त्यावेळी समुद्रधरेला फार आनंद झाला. देवही मनात खूप खूप संतुष्टले. मंद सुगंधी वारा सर्वत्र वाहू लागला. विहिरी तळ्याचे पाणी अगदी स्वच्छ झाले. पृथ्वीवर अशी शुभचिन्हे होऊ लागले. हे वर्तमान पृथ्वीवर सर्व ऋषींनी कळले. तेव्हा ऋषींनी निर्मळ क्षेत्री अशा विप्राच्या घरी स्वतःच जाऊन बालकाचे नाव शंकराचार्य असे ठेवले होते. आता या नावाचा अर्थ जाऊन बालकाचे नाव शंकराचार्य असे ठेवले. आता या नावाचा अर्थ काय आहे हे मी तुम्हाला सांगतो, ते ऐका. शम म्हणजे कल्याण, कुंज म्हणजे धातूचा अर्थ आणि आचार्य म्हणजे सद्गुरू. सर्व लोकांचे सतत कल्याण करणारा असा तो शंकराचार्याचा असा या शब्दाचा अर्थ होतो. योग्य वेळी शंकराचार्याची जुन्या धर्मशास्त्राप्रमाणे मुंज झाली. नंतर त्यांनी लहान वयातच सर्व विद्येचा खोल असा अभ्यास केला आणि लहान वयातच घरोदाराचा मोह सोडून संन्यास घेतला. मग आपल्या शिष्यासह ते संपूर्णपणे पृथ्वीवर फिरू लागले. या भटकतीमध्ये जैन मताचा पगडा सर्व जनतेवर बसलेला आहे हे त्याच्या चटकन लक्षात आले. ते जेथे जेथे जातील तेथे तेथे शंकराचार्याचा लोक अपमान करीत आणि जैन शास्त्राकडे आपले चित्त एकाग्र करीत असत. असेच एक दिवस एका गावात भिक्षा मागत ते आपल्या शिष्यासह चालले होते. कासारांची आळी आली. ते सर्व कासार जैन मताचे बनले होते. त्यामुळे ते शंकराचार्यांना हसू लागले. एकजण म्हणाला, आमच्या घरात काचरस कढईत उकळतो आहे, पाहिजे असला तर तुला हा सर्व भिक्षा म्हणून वाढतो. जरूर जरूर चालेल मला आहे. हे जैन मताने चालणाऱ्या लोकांना मला तुम्ही रसच भिक्षा म्हणून वाढा, मला दुसरी भिक्षा नकोच. आपल्या शिष्यांनी त्यांनी हाताची ओंजळ पुढे करून भिक्षा द्या असे सांगितले. पण शंकराचार्याचे नुसते बोलणे ऐकूनच घाबरले. शिष्य त्यांना सोडून एकदम दूरदूर पळून गेले. हा असला तप्त काच रस पिऊन मरण्यापेक्षा आपण दुसरा गुरु करू असे ते म्हणत होते. शंकराचार्य मात्र आपल्या हाताची ओझळ पुढे करून काचेचा रस प्यायला तयार होऊन उभे होते. अत्यंत जहाल अशा कालकूट विषाचे प्राशन करणाऱ्या शंकरांना काचेचा रस पचवणे मुळीच अवघड नव्हते. त्या दृष्टी कासरांनी खरोखरच तो तापलेला काच रस आतून आणून शंकराचार्याच्या ओझळीत घातला. एक थेंब जर जमिनीवर पडला तर जमीन पार जळून जाईल इतका तो रस अत्यंत गरम होता. पण सद्गुरू शंकराचार्याचा मात्र माठातले गार पाणी प्यावे इतक्या आनंदाने तो तप्त रस अगदी सहजपणे शांतपणा गटागटा प्याल. हे पाहून ते दृष्ट कासारही मनातून दचकले. हा दिसतो तसा अगदी सामान्य नसून खरोखरच हा कुणीतरी वेगळा आहे हे त्यावेळी पटकन लक्षात आले. त्याच्या आम्ही तो लाल लाल असा तप्त रस नुसता पाहिला तरी आमचे डोळे गरगर फिरतात आणि संन्यासी मात्र तो रस अगदी थंडपणे सहजपणे पिऊन स्वस्त उभाय हा माणूस नाही देव असावा असे मनात वाटून त्यांनी शंकराचार्याचे पाय घट्ट धरले. मग तेथून शंकराचार्य निघाले. ते थेट जैन ग्रामाला आले. शिष्याकडून त्यांनी मंडन मिश्राला निरोप पाठवला की आम्ही आपल्याशी वादविवाद करण्यासाठी आलो आहोत, तेव्हा तुम्ही आमच्याबरोबर वादविवाद करायला यावे. जर या विवादात तुम्ही आमचा पराभव केला तर तुम्ही तुमची धर्माची नवीन शास्त्रे शिकू आणि आम्ही जिंकलो तर मात्र तुम्ही आमची प्राचीन काळापासून चाललेली आश्रे शास्त्रे शिका. शंकराचार्याचा असला निरोप ऐकून गर्वाने अत्यंत फुगलेला मंडन मिश्रण म्हणाला, अरे आजपर्यंत असे खूप पंडित येऊन गेले, वादविवाद करायला माझा पराभव कुणीही केला नाही. जो तो फुशारकी मारत आला आणि पराभूत होऊन मान खाली घालून गेला
आणि आता या संन्याशी मोठा निरोप पाठवला आहे. सांगतोय मी त्याचा पराभव करणारच. पाहूया तरी त्याची हिंमत. शेवटी पळून नाही लावलं तर काय. मग मंडन मिश्र सरस्वतीचे ध्यान करून शंकराचार्याकडे गेले. वादविवाद करण्यासाठी आला आणि दोन तेजस्वी तारे अगदी समोरासमोर बसले होते. दोघे आपापल्या क्षेत्रात अत्यंत पराक्रमी होते, तुल्यबळ होते. आठ सभा घेण्याचे ठरले. वेदशास्त्रांची स्वमुखे चर्चा व्हावी असे ठरले. पूर्व पक्ष व उत्तर पक्ष करून दोघांनी अर्थ सांगावा. ज्याचा अर्थ पूर्ण होणार नाही त्याचे शास्त्र फुकट आहे असे समजावे आणि जो पराजय पावेल त्याचे सर्व धर्मग्रंथही पाण्यात बुडून टाकावेत असे दोघांमध्ये करार झाला. त्यामुळे या दोन विद्वानांमधील वादविवाद ऐकायला फार गर्दी जमा झाली होती. मंडन मिश्राने पडद्याआड आपल्या नेहमीच्या पद्धतीने मध्याच्या घटात सरस्वतीची स्थापना शंकराचार्याच्या न कळत केली होती. मध्याच्या घटात बसलेली सरस्वतीने त्यावेळी अभ्याला आयाला आश्वासन दिले की तू घाबरू नकोस, या शंकराचार्याचा मी नक्की पराभव करते. तू फक्त चमत्कारच बघ, मी तुला प्रसन्न झालेली आहे. सरस्वतीचे हे बोलणे ऐकून मंडन मिश्राला मनातून फार आनंद झाला. मग पडद्याआड बसून त्याने शंकराचार्यांना मोठ्या घमंडीतच विचारले, कोणता वेद सुरू करू, कोणत्या वेदाचा अर्थ सांगू. शंकराचार्यांनी सांगितले, चारही वेद मला ऐकायचे आहेत. तुम्ही वेद सांगत असतानाच मी मध्ये मध्ये प्रश्न विचारीन, त्याचे मला त्याच वेळी योग्य उत्तर द्यावे. हे जर घडले नाही तर मात्र पराभव मान्य करावा. मग अयाने प्रथम ऋग्वेदाला आरंभ केला. संपूर्ण ऋग्वेद ऋचासहिता त्याच्या मुखातून त्याच्या जिभेवर बसलेली देवी सरस्वती अस्खलितपणे बोलत होती. मध्ये मध्ये शंकराचार्य प्रश्न विचारित होती, त्याचे उत्तरं तीच देऊन त्याचे समाधान करीत होती. ज्यांनी वेद निर्माण केले त्या ब्रह्मदेवाची सरस्वती ही कन्याच असल्याने ती कुठेही थोडीसुद्धा अडकळत नव्हती. अशा तऱ्हेने प्रथम ऋग्वेद समाप्त झाला. मग शंकराचार्यांनी मंडन मिश्राला यजुर्वेदाची सुरुवात करायला सांगितली. त्याबरोबर पडद्या मधून बद्याच्या गटातील सरस्वतीने यजुर्वेद म्हणायला सुरुवात केली. शंकराचार्य मध्ये मध्ये शंका विचारित आणि सरस्वती मोठ्या कुशलतेने त्याचे शंका समाधान करीत होती. आतापर्यंत अशा तऱ्हेने मंडनाचार्याचा कोठेच पाडाव होत नव्हता. आता काय करावे हे शंकराचार्यांना सुचत नव्हते. विचार करता करता त्यांना एक उपाय सुचला आणि ते आयाला म्हणाले, हे बघ, तू सध्या यजुर्वेद सांगतो आहेस पण मला ऋग्वेदातील एक शंका पुन्हा आली आहे. तू त्याची रुचा पुन्हा म्हणून तिला मला अर्थ सांग, तिचा अर्थ मला सांग. आचार्याचा हा प्रश्न ऐकून आता मात्र सरस्वती एकदम गप्प बसली. ऋग्वेद म्हणता म्हणता ती म्हणू लागली पण त्याची आठवण आता तिला राहिली नव्हती. कारण सर्व वेदशास्त्रे पुराणे आरंभापासून शेवटपर्यंत क्रमानुसार नीट सांगावी हा सरस्वतीचा खरा मार्ग होता. पण पुढील विवेचन करीत असताना जर कोणी मागील अर्थ पुन्हा विचारला तर सरस्वतीला मागे जाऊन तो पुन्हा एकदा सांगता येत नसे. हे तिथे खुरेखुरे वर्म कुणाला ठाऊक नसल्याने आलेल्या सर्व विद्वानांचा आजपर्यंत तिने अगदी सहजासहजी पराभव केला होता. शंकराचार्य अतिशय चतुर होते. ते मनात विचार करता करता म्हणत होते, इतक्या सुस्पष्टपणे सर्व वेद या जगात ब्रह्मा आणि सरस्वती याच्याशिवाय दुसरे कुणीही सांगू शकणार नाही. अय्याच्या बापालाही असे वेद म्हणणे शक्य होणार नाही. मग हा शूद्र पंडित कुठून बोलू शकेल. तरी येथेही काहीतरी कपट नक्की असेल. सरस्वतीला आता काही केल्या उत्तर देता येईना. सर्व सभेत अतिशय शांतता पसरली. अनेकांच्या भुव्या ताणल्या गेल्या. मंडन मिश्राच्या शिष्याच्या हृदयाची धडधड वाढू लागली. तेव्हा शंकराचार्यांनी आयाला पुन्हा विचारले, अरे विद्वान पंडिता, थांबलास का, माझ्या प्रश्नाचे उत्तर देतोस ना. सर्व सक्षम शंकराचार्यांनी आयाला तोच प्रश्न तीन चार वेळा केला पण आयेने उत्तर मात्र दिले नाही. तेव्हा शंकराचार्याचे उठले आणि त्यांनी समोरचा पडदा बाजूला केला. तेव्हा त्यांना मध्य घटातून बाहेर तोंड काढलेली सरस्वती दिसली. तिला मध्य घटात बाहेर पाहिले आणि त्याबरोबर शंकराचार्यांना फार संताप आला. त्यांनी एकदम ओढून पडदा टरकन फाडून टाकला आणि आपल्या हातातील मजबूत अशा काठीच्या त्या घटावर जोरात प्रहार केला. त्याबरोबर त्या घटाचे पूर्णपणे चूर्ण झाले. संतापाने कठोर आवाजात आचार्य देवी सर्व सरस्वतीला म्हणाले, चांडाळनी, त्या जैनाला प्रसन्न होऊन रात्रंदिवस वेदशास्त्राची चर्चा करतेस, तुला लाज कशी नाही वाटत. अगं दुराचरणी, तुझे तोंडसुद्धा आता पाहू नये. प्रत्यक्ष आपल्या जन्म देणाऱ्या बापाबरोबर ब्रह्मदेवाबरोबर व्यभिचार करणारी तू एक निर्लज्ज आणि नीच स्त्री आहेस. आता या आईला प्रसन्न होऊन जैनशास्त्र सगळीकडे स्थापन करायचा तुझा विचार दिसतो आहे. याला अशा तऱ्हेने सहाय्य करून सर्व पृथ्वीवर तू भ्रष्टाचार बाजवला आहेस. प्राचीन काळापासूनची वेदशास्त्रे पुराणे दूर सारून तू जैनाची नवीन शास्त्रांचे अभिमानाने सांगत आहेस. तुला म्हणून तरी काय, तुझ्यामुळेच येथील प्राचीन अशा सर्व ग्रामदेवताचा नाश झाला आहे. सगळीकडे याच्या साह्याने तूच अनाचर घडवून आणले आहेस. आता तू अशा नीच वर्णाच्या लोकातच राहा, त्याच्या मुखाने प्रकट हो,
तुझा आतापर्यंतचा सर्व प्रताप मी कैलासावर बसून ऐकला होता, म्हणूनच मी पृथ्वीवर पुन्हा हा अवतार घेतला आहे. शंकराचार्य रूपी भगवान शंकर म्हणाले, शंकराच्या या शापवाणीने सरस्वतीने अतिशय रागावून आचार्यांना म्हटले, धर्म स्थापन करायला तू साक्षात शंकर जरी अवतारला असलास तरी तुझा देहांत कीटक देशी होईल, हा मी तुला शाप देते. असा शाप देऊन सरस्वती गुप्त झाली. आता मंडन मिश्र आचार्याच्या पायावर लोळू लागली. त्याने जैन शराशाची गाठोडी बांधून ती सर्व गाठोडी समुद्रात नेऊन बुडवली. त्याला अमरकोश हा ग्रंथ मात्र सर्वांच्या उपयोगी पडण्यासारखा होता, म्हणून तो ग्रंथ फक्त बुडवला नाही. असो नंतर सर्व लोकांना आचार्यांनी आपल्या जवळ बोलवले व उपदेश केला. ठिकठिकाणी जाऊन गावागावात ग्रामदेवतेची पुन्हा प्रतिष्ठापना केली. जर जैनाने स्थापन केली असेल तर तुम्ही तिचे भजन पूजन करा असा आदेश दिला. प्रत्येकाने आपला धर्म पाळावा असे देव प्रत्येकाला सांगतो. प्रत्येकाने आपापला धर्म नीट पाळावा. अय्याने आचार्याच्या चरणावर आपले मस्तक ठेवले व त्यांना म्हटले, आता माझा या व माझा जैनशास्त्राचा पराभव झालाच आहे, पण ग्रामदेवतेच्या शेजारी जैनमताची काहीतरी थोडीशी निशाणी राहू द्या अशी माझी विनंती आहे. उदार शास्त्र शंकरचार्यांनी ग्रामदेवतेच्या शेजारी जैनाचा घोडा स्थापला. त्यामुळे ग्रामदेवताबरोबर त्याचीही पूजा होऊ लागली. मग शंकराचार्यांनी सर्वांना आज्ञा केली, आपापल्या जातीधर्माच्या सर्वांनी पुन्हा एकदा पहिल्याप्रमाणे पालन करावे. वेदशास्त्र आणि पुराणे यांचा अभ्यास पुन्हा पहिल्यासारखा चालू करावा. शंकराचार्याच्या दिलेल्या आदेशाप्रमाणे लोक आपला धर्म आचरू लागले. ब्राह्मणांनी पुन्हा वेदायन सुरू केले. बाकीच्या सर्वांनी आपापली कामे सांभाळली. अशा रीतीने शंकराचार्यांनी आपल्या अतिशय तीव्र अशा बुद्धिबळावर जैनाचे पाखंडी मत खोडून काढले आणि पुन्हा वैदिक धर्माची स्थापना केली. अशा तऱ्हेने श्री शंकराचार्यांनी शंकराचार्याचा अवतार घेऊन भूमीवरला वाढत आले असलेल्या पापाचा भार हलका केला. शिवमंत्राचा नियमितपणाने जप करणाऱ्याला शंकर नेहमी सहाय्य करीत असतो. या कलयुगात सर्वत्र खोटे गुरु पैशाला तीन मिळतात, त्याचा उपयोग नाही. सद्गुरु असल्याशिवाय गुरुचा किंवा गुरुमंत्राचा प्रभाव अजिबात पडत नाही. खोटे गुरु केवळ मिळणाऱ्या द्रव्य लोभाने मंत्र तंत्र करून लोकांना आपल्या नांदी लावतात. हल्लीचा शिष्यही गुरुचरणावर दृढ श्रद्धा असणारा नसतो, म्हणून दोघांनी शेवटी नरक प्राप्त होते. कृतयुगात मनुष्याच्या अस्थीमध्ये प्राण होतो, त्यामुळे तपस्वी ऋषी अस्थी गळून जमिनीवर पडेपर्यंत तप करीत असतात. अस्थी गळून जमिनीवर पडला की प्राण जात असे. त्रेतायुगी चामडीमध्ये प्राण असे, चामडीपर्यंत प्राण आला म्हणजे चामडी झडून गेली की प्राण जात असते. द्वापरयुगात नाडीपर्यंत प्राण आला म्हणजे नाडी थांबली की प्राण गेला असे समजत असे. पूर्वी मनुष्याला आयुष्यही हजार दहा हजार वर्षाचे सहज लाभत असे, म्हणून तपही मोठे करत असे. अंगावर वारुळे वाढत असे, मग भगवंत प्रसन्न होऊन त्यांना आपल्या पायापाशी जागा देत असत. पण मात्र अनन्मय प्राण झाला आहे, जर अन्न मिळाले नाही तर मृत्यू येतो. आयुष्यही थोडे फक्त 100-125 वर्षाचे झाले. आजचा दिवस गेला, उद्याचा कसा जाईल ही लोकांना काळजी पडली आहे. म्हणून देवाला भजण्याचा मोक्ष जाण्याचा एक अतिशय सोपा असा मार्ग जगदीशाने सांगितला आहे. सद्गुरूला शरण जावे. आता हा सद्गुरू कसा असावा? नेहमीच आनंदी असावा, अतिशय विद्वान असावा आणि त्याचे शिष्यही गुरुची भक्ती करणारे असावे. श्रीधर स्वामी सांगतात, जे पंचाक्षरी मंत्र पूर्वीच्या अध्यायात दार्श राजाला भद्रायूला आणि सुमती राणीला सांगितले तेच मंत्र सर्व लोकांना सांगितले आहेत. तुम्ही म्हणाल, मग त्या मंत्राने पूर्वीसारखे मंत्र म्हणणारे जप करणारे लोक आता या काळात उद्धारून का जात नाहीत? त्याचे कारण असे की जप करताना जपकर्त्याचे मन अतिशय शुद्ध पाहिजे, ते हल्ली मुळीच नसते, म्हणून तसा अनुभव येत नाही. सर्वांनी नेहमी शिवलीलामृत नियमितपणे लक्षपूर्वक ऐकावे. आपल्या प्रपंचात जसे आपण तनमनधनाने नेहमी सावध असतो तसा सावधपणाने शिवस्मरणात सुद्धा ठेवावा, म्हणजे या जगात त्याला काहीच कमी पडणार नाही. शंकराचार्याचे रूप घेऊन भगवान शंकर या कलयुगात पृथ्वीवर प्रकटले आणि त्यांनी खऱ्या धर्माचा प्रसार केला. शंकराचे स्मरण न करता जे नेहमी नुसते आपल्या आपल्या कामातच दंग असतात ते अतिशय अल्पवयात अकस्मात निधन पावतात. प्रपंचात गुंतून जे शंकराला पूर्णपणे विसरतात ते जन्मले काय आणि मेले काय दोन्ही सारखेच असते. शेवटी यम त्यांना नरकात टाकतो, तेथे अनेक भयंकर असे भोग त्यांना भोगावे लागतात आणि पुन्हा त्यांना नाना योनीत जन्म घ्यावा लागतो. त्यांचा जन्म फेरण्याचा करण्याचा फेरा असा सतत चालू राहतो. म्हणून शंकराचे चरणी सतत भाव धरून सतत शिवलीलामृत पठन करावे. शिवलीलाचे खरे तर मूळचे 14 अध्यायच असताना हा 15वा अध्याय कुठून आला अशी काहींच्या मनात शंका येईल. शिवानेच या कलयुगात धर्मस्थापनेसाठी शंकराचार्याचा अवतार पुन्हा एकदा घेतला होता आणि शिवाच्या आज्ञेनेच हा 15वा अध्याय लिहिला गेला आहे. कसलेही विकल्प मनात येऊ देऊ नये. कधीही मद्यमास भक्षण किंवा स्नान न करता अध्याय वाचू नये. रजवला
अजिबात स्त्रीच्या कानी शिव मंत्र कधीच पडू नये. ज्याचा शिवावर अजिबात विश्वास नाही ही कथा मुळीच ऐकू नये. या ग्रंथाच्या पठनाने वाचणाऱ्या भक्ताच्या मनात असेल ती इच्छा शंकर भगवान पूर्ण करतात हे त्रिवार सत्य आहे. ओम नमः शिवाय. जर मित्रांनो तुम्हाला माझा हा अध्याय आवडला असेल तर लाईक करावा, सबस्क्राईब करावा व कमेंट्समध्ये जय श्री महाकाल लिहावे, बेल आयकन जरूर दाबावे. हा अध्याय आपला शिवलीला अमृतकथा सार यातला शेवटचा अध्याय होता. आता संपूर्ण अध्याय मी तुम्हाला 1 पासून ते 15 पर्यंत पुरे श्रावण माससाठी ऐकून दिलेले आहेत. तर रोज तुम्ही रुद्र केल्याचे पारायण करावे, त्याच्या घरी सतत संपत्ती नादत राहील. जय श्री महाकाल.